होतं सगळं जीवन पण आजकाल बायका म्हणतात की आम्हाला नोकरी करायची आहे तर आम्ही घर बघू शकत नाही सात वाजता घरातनं निघताना पण मुलांचं जेवण तयार आहे की नाही हे बघायची हिंमत पाहिजे सात वाजता मी जेवण करायचे मुलांचं मुलांना शाळेला सोडायचे गाडीतून आणि त्यानंतर मी माझ्या कामाला जायचे त्यावेळेला स्टुडिओ जवळजवळ होते म्युझिक डायरेक्टरनं सांगायचे की माझं मूल छोटं आहे मला जरा जाऊ देता का घरी असं mm -hmm. ते म्हणायचे हां जाई जाइये बाई बहुत देर आहे अभितक मे रवी वगैरेचे चांगले म्युझिक डायरेक्टर होते सगळे तर त्यांना आपण रिक्वेस्ट केली की ते घरी सोडून एक तासभर घरी जाऊन मुलांचं बघून यायचं मुलं कुठं आहेत काय आहेत शाळेला गेली की नाही अभ्यास करतायत की नाही हे सगळं बघायला लागायचं आणि अशा तऱ्हेनं स्वयंपाक पण मी त्यांच्यासाठीच कर करत होते आणि करते आहे अजूनही आता नातवांसाठी करते मुलांचे मुलांसाठी पण मी स्वयंपाक करत होते स्वयंपाक सकाळी उठून पहिल्यांदा किचनमध्ये जाऊन काय असेल ते भाजी वगैरे अमू तमुक सगळं रात्री बघून ठेवायचं आणि दुसऱ्याशी जाऊन करायचं सकाळी असं कधी वेळ आली नाही की माझ्या घरात कोणी आलं आणि जेवण नाही आहे आणि पिठाचा गोळा बा म्हणजे फ्रीजमध्ये असायचा लगेच गोळा काढायचा पटकन चपाती करायची कुठल्याही माणसाला अंड असेल अंड्याचं ऑमलेट असेल काही असेल असं करत आलेले आहे मी आणि असं मला असं वाटतं की करायची इच्छा असली तर सर्व माणूस करू शकतो जर इच्छा नसली तर इथून तिथं जाता येणार नाही पण हे नुसतंच करणं ड्युटी म्हणून नव्हतं तर शांताबाई शिळके आणि सुरेश भट या दोघांनी असं सांगितलं की तुमचा स्वयंपाक आम्ही सिनेमा इंडस्ट्रीतल्या एकाहीकडे इतका उत्तम स्वयंपाक पाहिला नाही तर ही स्वयंपाकाची आवड जरा जास्त जपली गेली घरात हां जग सगळे मुसलमान जो रायटर होते मंजूर सुलतानपुरी त्यांची बेगम सिखा और बहुत लोग अलग थे, अलग उनके साहब जाके पूछ लेने का के कैसा बना है ये आपने हाँ बीबी कुछ नहीं है इस पे ये डालो टमाटर डालो फलाना डालो कोई बोलता नहीं था लेकिन मैं आके घर में जैसे गाना याद करते वैसे जाके लिख के रखती थी और बनाती थी और बनते बनते अपनी चीज़ें बनानी शुरू कर दी तो मेरे लड़के ने मेरा मुला नहीं संगीतला आई तू पुस्तक ली तभी मतलब बेटा पुस्तक खूब आसता जगत माला लाया गरज नहीं है तर तो, तो म्हणाला मग मी रेस्टॉरंट काढतो बरं yeah. आणि माझ्या नावाचं त्यानं रेस्टॉरंट पहिल्यांदा दुबई दुबईमध्ये काढलं त्यानंतर सगळ्या गल्फमध्ये सगळीकडं कुवेट बहारीन अबुधाबी सगळीकडं आहे आता दोहा कतारला पण आहे आणि जड्डामध्ये पण आहे आणि लंडनमध्ये पण आहे मँचेस्टरला पण आहे अशा तरी मला ह्या अनुषंगाने एक गोष्ट विचारायची आहे की परदेशस्थ तिथले भारतीय नाही परदेशस्थ ग्राहकांना तुमच्या या बाहेरच्या हॉटेलातला कुठला पदार्थ विशेष आवडतो कारण तुम्ही वरचेवर जाता आणि ग्राहकांची दखल घेता म्हणून विचारतोय असं आहे की जिकडं जसे लोक असतात ज्या गल्फमध्ये जे लोक आहेत ते लोक कबाब आणि बिर्याणी खातात माझ्या बिर्याणी फार पॉप्युलर आहे तिथं कुवेटला तर चार माणसं बसले तर चार बिर्याणी मागवतात हो आणि एक प्लेट एक एकटा खाऊन जातो कुवे <laughs> कुवेटचा तर बिर्याणी खूप पसंत करतात आणि याला लंडनला मतलब मॅनचे मैंचेस्ट, मॅनचेस्टरला आणि बर्मिंगमला ते लोक बिर्याणी पेक्षा म्हणजे भात पसंत करत नाहीत तर ते दुसरी चीज खातात कबाब वगैरे खातात श्यामी कबाब आहेत खाण्यापूरन राजकारणाकडे येतो कारण बरेच राजकीय लोक इथे उपस्थित आहेत तुम्हाला सुद्धा राजकारणामध्ये खूप रस आहे असं तुमच्याशी गप्पा मारताना जाणवतं तुम्हाला आवडणारा अलीकडच्या पिढीतले राजकीय नेते कोण जी बाई राजकारण घरातलं सांभाळू शकली नाही की देशाचं राजकारण कसं हे खरंच आहे पण त्या अलर्ट आहेत म्हणजे फक्त गाण्यात रमलेलं नाही आहेत स्वयंपाकापासून राजकारणापर्यंत सगळ्या गोष्टीची दखल असते म्हणून विचारतो मागे एकदा तुम्ही वीस नोव्हेंबर एक वीसशे तारखेला गप्पा मारताना त्या काळातल्या काही नेत्यांची नावं घेतली होती वाजपेयींपासून अनेकांची आताच्या ह्याच्यात कोणा मा काय माहिती आहे का मग राजकारण हे अगदी वेगळी गोष्ट आहे माझ्या माझ्याकडं म्हणजे कुठल्याही बाबतीत राजकारण नाही म्हणजे नोकरांच्या बाबतीत नाही ड्रायव्हर लोकांच्या बाबतीत असं राजकारणच लोकं खेळत असतात काय दोन बायका चार बायका पाच बायका घरात असल्या तर ते राजकारण चा तिथं पण चालू असतं पण पण माझं तसं नाही आहे मला राजकारण अजिबात आवडत नाही पण मला माणसं आवडतात कोण माणसं जी चांगली असतात ती मला आवडतात आता शेलार साहेब माझी आवडती व्यक्ती आहे कारण काय कारण काय की माझ्याकडे येताना ते त्यांचं फक्त बॅरिस्टर आहेत तेवढंच ठेवून येतात की राजकारण बाजूला ठेवून येतात आणि आमच्या गप्पा अशाच होतात जेवणाच्या याच्या त्याच्या मी त्यांच्याकडे गेले तरी ते मग माणूस माणसाला जसा भेटतो तसं भेटलं तर ते भेटतं आता राज ठाकरे राज ठाकरे पण कुणा लोकांशी काही असेल मला माहिती नाही पण माझ्याशी वागताना ते फार चांगले वागतात मी काही बोलू शकते त्यांना काही बोलू शकते कधी कधी मी म्हणजे मी जरा फाटक्या तोंडाची बाई असल्यामुळं मी काहीतरी प्रश्न विचारते किंवा काहीतरी बोलत असते पण ते काही हे करत घेत नाहीत सुषमा स्वराज ना सुषमा स्वराज मला ती बाई आवडते राजकारणी बाई आहे ती पण मला फार आवडते तिचं चेहरा आवडतो तिचं कुमकू आवडतं तिचे केस आवडतात तिच्या साड्या आवडतात मला फार छान वाटते ती बाई नेहमी मला मी सुषमा म्हटले की मी बघत बसते सुषमा आली की आता रश्मी रश्मी पण छान आहे रश्मी ठाकरे मला काही त्यांच्या राजकारणाशी निर्णय नाही त्यांची साडी त्यांच्या बांगड्या hmm. त्यांचं गाळ्यातलं त्यांचे केस त्या हसऱ्या चेहऱ्याच्या त्या गोऱ्या आणि सुंदर त्या दिसतात आणि नेहमी हसतात उंच उंच बाई इतकी सुंदर अशी छान एकदम नेहमी हसत असते बाई माझ्याशी hmm. बोलताना घरच्या गोष्टी काही राजकारण नाही कठलंही नाही पण मला अशी माणसं आवडतात की आपल्याला ते माणूस म्हणून बघतात आणि आपण त्यांना माणूस म्हणून बघू शकतो राजकारणी म्हणून नाही आणि ते मला आवडतं आवडणाऱ्या बायकांविषयी बोलत असताना तुम्ही त्या साड्या बिड्या यांचा उल्लेख केलात म्हणून विचारतो की तुम्हाला साड्यांपासून भांड्यांपर्यंत खरेदीची फारच हौस आहे ना मला भांड्यांच्या दुकानात गेलं की असं वाटतं की सगळं दुकान घेऊन टाकावं <laughs> माझ्या घरात इतकी भांडी आहेत मी नाशिकला गेले होते तिकडची पातेली आणली होती पडलेली आहेत आता आजकाल ती नवीन भांडी निघालेली आहेत त्या बायका वापरतात मी जा, जास्त लक्ष देत नाही पण माझी पितळची पातेली भयंकर मला आवडतात तर माझ्याकडे कळशा आहेत हंडे आहेत वगैरे सगळं चांगलं लंगड्या म्हणून असतात ना अर्धी पातेली लंगड्या वगैरे त्या खूप मोठ्या मोठ्या मी एकदा जाऊन कासार बाजारमध्ये जाऊन ऑर्डर देऊन भांडी करून घेतलेली असतात आणि ती आता मला माहीत आहे की माझ्या मागं ती भांडी काही उपयोगाची नाही आहेत मोडकळीत जाणार ती भांडी पण माझी आवड आहे तशी तर दुसरी गोष्ट मला दागिन्यांची पण आवड आहे दागिन्यांची पण आवड आहे पण दुकानात जाऊन बघते मी छान आहेत एवढंच छान आहेत फार सुंदर आहे फार आहे मला हवं तेवढं मला आहे जास्त मला साड्यांची आवड आहे साड्यांची आवड अशी आहे की अशी त्याबाईनं साडी घातली अशी मला असा वाटतं नाही मला काय शोभेल ते hmm. आता मला एक एका माणसानं विचारलं की अशाबाई hmm. तुम्ही हिरोईन का झाला नाही तो सिनेमामध्ये अहो शांताबाईत म्हणाले होते शिळके शांताबाईंनी बोलले होते मला म्हटलं शांताबाई मी सकाळी उठून आरशात माझा चेहरा बघते आणि मी म्हणते की तू हे काम करू नकोस आशा हे <laughs> <laughs> तुझ काम नाही आणि खरंच बघा पंच्याऐंशी वर्षापर्यंत हिरोइन टिकते का हा त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली नायिका ही एक गायिकाच आहे <laughs> नक्की थोडं पुन्हा गाण्याकडे येतो की दोन घरातले जे संगीतकार आहेत दिदी म्हणजे आनंद घनक आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडनं चाली समजून घेताना तरी काय नेमकी भावना होती मला फार अवघड आहे बाळासाहेबांचं गाणं फार अवघड गाणं आहे लोकांना ऐकताना ते सोपं वाटत असेल पण गाणाऱ्याला फार त्रास असतो आणि तो नुसता पेटी वाजून गाऊन दाखवतो आणि अतिशय व्यवस्थित बसवून घेतो त्याचं गाणं आलं की आम्हाला धडकीच भरते म्हणजे मला पण आणि दिदीला पण hmm. दिदी म्हणते की हा काही ना काही वाचटपणा करणारच वाचटच आहे तो भलते सूर कुठं लावत असतो कुठले कुठं नेत असतो काय असतो पहिल्यांदा लोक म्हणायचे हे काय म्युझिक आहे hmm. हे काय चालणार नाही याचं म्युझिक पण चाललं आवडलं चाललं आवडलं लोकांना आता त्याच्या चाली मी <laughs> आता म्हणू मनुश, शक म्हणू शकणार नाही आहे कारण इतकं उंच आणि अतिशय हे असतं सर्वात मला वाटतं जीवलगाची आणखी एक अवघड चाल जीवलगा सात मिनिटाचं गाणं एका टेकमध्ये करायचं आणि म्युझिक नाही म्युझिक नाही त्या गाण्याला हो कारण जीवल गीव लगा, जीवा लगा। किर या म्युझिक झालं नंतर प ग भर गी म ग म्युझिक है नाही उसमे और गाणं एका टेकमध्ये ओके करायचं आहे जीवलगापासून एकदम शेवटपर्यंत जीवलगापर्यंत सात मिनिटाचं गाणं म्युझिशियन फक्त एक तबलेवाला आणि एक तो कोणीतरी वाजवणारा काहीतरी वाद्य ते टन टन टनटन असत हे जसं हृदयनाथ मंगेशकरांच्या हे सिक्स्टी सिक्स मध्ये गाणं मी गालेले आहे महिना सांगते ऑगस्ट बर सोळा तारीख कशामुळे लक्षात सर्वात चॅलेंजिंग म्हणून नाही ते गाणं जीवलगा हे असं गाणं आहे की आपल्या जीवनाशी त्याचा हे आहे संबंध संबंध आहे जीवनाशीच संबंध आहे आणि बाळासाहेबांचं असलं चांगलं गाणं म्हणजे मला मिळणं म्हणजे ते अवघडच होतं <laughs> <laughs> तुम्ही काही काळ पुण्याला होतात का <laughs> <laughs> नाही अशी टिप्पणी सुचते तुम्हाला म्हणून विचारलं तुमच्या सहभासामुळं oh, oh. <laughs> हे पुणेरी आपण पार्लेकर मंडळी भोवळी असतो पार्ले मंडळी पार्लेकर मंडळी फार चांगली म्हणजे गाणं भरभरून ऐकतात टाळ्या भरभरून hmm. देतात yes. आणि केव्हाही कुठेही पार्लेकर असले की मस्त मजा मजा येते आहे हा माझा अनुभव एकदा 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 मी गाणं गात होते बाळ बाळचंच गाणं होतं तरुण आहे रात्र कर... अजूनही त्याच्यामध्ये तो उंच अंतर आहे बघ तुला पुसतोच हे तू त्या अंतरामध्ये दार दा तो मी अंतरा काढून टाकला कारण अवघड होता म्हणून काढून टाकला आणि दुसरा साधी गाडी पण अंत्री दुसरे गाले एक आवाज आला पार्लेकर मंडळींचा अहो <laughs> आशाबाई तो अंतरातला पंचब राहिलेला आहे बरं का <laughs> आणि त्यावेळेला रात्रीचे दोन वाजले होते आणि त्यांचं तेव्हा पण ऐकायची इच्छा होती त्या त्यांची मी पण गात होते त्यावेळा असा अकरा वाजण्याचा काही प्रश्न नव्हता बंधन हां बंधन नव्हतं त्यावेळा रात्रभर प्रोग्राम चालायचे हे बरं झालं का वाईट झालं माहिती नाही अगं हे नाही चांगलं ते चांगलं होतं ते चांगलं होतं मला एक सांगा मी बोलताना असं म्हणत होतो हे जसं रध्रीनाथ मंगेशकरांच्या चालीबद्दल म्हणालात तसं आनंदघनच्या चाली बसून घेत असताना काय भावना होती उदाहरणार्थ रेशमाचार्यखाली रे दिदींनी मला बोलवलं माझ्या बेडरूम मध्ये माझा बेडरूम असा तिचा बेडरूम असा मध्ये दोन हॉल आणि एक दरवाजा मध्ये केलेला बोलवणं आलं की दिंनी बोलवलंय तुम्हाला दिदींनी बोलवले बापरे आता काय माहित नाही काय पडणार आहे कारण ती बोलवण्यात आशा <laughs> आजकाल तू म्हणते डान्स करतेस <laughs> नाही दीदी डान्स कुठला नुसते असे 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 पाय केले म्हणजे डान्स झाला का <laughs> हो त्याला नाचणंच म्हणतात असं <laughs> <laughs> मला त्यावेळेला वाटलं की असंच काहीतरी फुटणार आहे डोक्यावर तर मी गेले गेल्यानंतर ती पेटी घेऊन नुसती बसली होती आम्हाला hmm. लोकांना पेटी वाजवता येत नाही hmm. कारण पेटी वाजवली की गाणाऱ्याला एक सहारा मिळतो त्यामुळं वडिलांनी सांगितलं होतं की तंबर गा पेटी वाजवू नका तर पेटी सहारा घेते ना माणूस आणि सूर तो हे आणि असं कोणी गा गायला सांगितलं तर त्रास होतो तर त्यावेळच्या लोकांची म्हणजे माझ्या वडिलांची तशी इच्छा होती तसं केलं तर दिदीनं पेटी ठेवली ते एक सूर लावला होता बाळ मागा बसला होता तिने सांगितलं मला हां गाणं लिहिलेलं आहे तुझ्यासाठी ते बघ जरा लाल काळ्या कर्नाटके कशीदा मी काढिला हात नका लावू माझ्या साडीला <laughs> म्हटलं तू भजन म्हणतेस का लावणी म्हणतेस <laughs> नाही असं गाणं आहे ते तू तु म्हण तुला हवं तसं म्हणजे तू चावटच आहेस अशी म्हणून तिनं मला ती गाणं माझ्या हातात ठेवलं आणि ती अशी गात होती तर जसं तिचा स्वभाव आहे जसा तिचं आवाज आहे जसा तिचा सगळं नाजूक 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 असतं आमच्यासारखं नसतं धाड फाड व्यक्तिगत भावना आपल्या मनातल्या काही वेगळ्याच आणि त्यावेळेला भलत्याच भावनेतलं रेकॉर्डिंग गाणं करायचं आहे अशा वेळेला तारंबळ होत नाही का हो <laughs> नाही <laughs> नाही होत चार गाणी दिवसातनं गायली चार म्युझिक डायरेक्टरचे वेगळे स्वभाव वेगळ्या ट्यून वेगळे नह शब्द ते सगळं ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणचं व्हायचं दुसऱ्या ठिकाणी गेलो की त्याच्यासारखं व्हायचं माझं मदन मोहन असे माझं मोहन जे असतील किंवा आर डी बर्बन असतील तर, तर ज्याचा जो स्टाईल आहे शोख नजर की बिजली दिल पे बिरे गिराए जा मेरा न कुछ ख्याल कर अगर ये उसने सिखाया है गाना ये गाना उनके लिए गा रही हूँ मदन मोहन जी के लिए तो वहाँ जाके वो ये भी करना पड़ता था ऐसा लगे तो वाह 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 या करता जोरदार टाळ्या देऊया आपण मान लीजिए बस एक बार मेरा कहा बस एक बार मेरा कहा मान लीजिए <laughs> थोड़ा थोड़ा घरा कड़े वेळ कड़े भीड़ कमी है अब ये इसकी जो दिल चीज क्या है आप मेरी जान ले लीजिए mm -hmm. बस एक बार मेरा कहा मान लीजिए mm -hmm. ये आप शब्द जो पढ़ेंगे तो आपको मालूम हो जाएगा कि ये क्या गाना है फिर उसके ऊपर आएगी रेखा रेखा का चेहरा सामने आया mm -hmm. और उसकी अदा सामने आई कि मान लीजिए mm -hmm. बस एक बार कहा मेरा मान लीजिए आइए हजूर नाइके चढ़ तीच डोळ्यासमोर तुम्ही गात असताना आमचे येते तर त्या त्या नायिकेशी गप्पा विप्पा मारून त्यांची ढप तुम्ही लक्षात ठेवलेली असते का खास करून हेलन हेलन सगळ्या त्यावेळेला तारका तार म्हणजे बॉलिवूडच्या ज्या हिरोईन्स होत्या त्यावेळेला सगळ्या भेटत होत्या उषा किरण सुलजनाबाई आणि स सगळ्या जितक्या आर्टिस्ट आल्या तेवढ्या सगळ्या भेटलेल्या आहेत त्यावेळच्या आताच्या त्या वेळच येत नाही त्यांना गाणंच नसतं त्यावेळेला हिरोईनची पिक्चर असायची आणि हिरोईनची मला हेलनचा फोन यायचा हे मेरिली गाणं आहे और आप जरा सम देख के गा माहीत आहे आपल्याला की आपल्याला हेलन कशी असणार तिला एक पंख असणार तिचा तो तुरा असणार <laughs> तिचे कपडे छोटे असणार पण hmm. ती फार सुंदर असणार आणि ती वलगर दिसत नसणार yeah, yeah. <laughs> आऊ ना गली लगाओ ना लगी बुझा दो ना हो साजुन रे तुमने जो अगन लगाई है तो के देखो न कहा yeah. अगर अगर आपके सामने ये आई छोटी लड़की है hmm. जैसे पद्मिनी कोलापुरे कोल्हापुर है न यार क्या हुआ <laughs> दिल का करार क्या हुआ हमको तो न मिटे हैं अभी से जाने हमारा आगे क्या होगा जानेयया या ये ये ये। जो हीरोइन जैसे दिखती है जैसे वो गाती है जैसा उसका मुंह बनता है वैसे हम लोग कोशिश करते थे और उस उनके साथ आवाज़ मैच कर देते थे वेळ खूप कमी आहे त्यांना विमानतळावर गाठायचंय म्हणून मी अगदी शेवटचे दोन तीन प्रश्न विचारतो एक म्हणजे बाबांचा मग अशी उल्लेख निघाला बाबांची नाट्यगीतं आजही सर्वांच्या मनात आहेत तुमचं थोडं नाट्यगीतांकडे अलीकडे दुर्लक्ष होत आहे असं वाटतं माझं सगळीकडे दुर्लक्ष होत आहे आजकाल <laughs> 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 <coughs> 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 तुम्ही एक सेपरेट नदी जास्त बाहेर पडते तेव्हा छोटसा तिचा म्हणजे काय असते विव त्यानंतर ती हळूहळू मोठी मोठी होत जाते त्यानंतर ती कुठं पडते कुठं काय होतंय तिच्या आयुष्यामध्ये काही तिला माहीत नसतं आणि ती या खडकाला धमकन मारलं जाते तिकडं धमकण मारली जाते त्यानंतर ती मोठ्या झरण्यामध्ये झरणेमे उसकी वो हो जाती है मतलब उसका रूप हो जाता है झरना बन जाती है इतना ऊंचा झरना होता है उससे भी फिर बह निकलती है उसको उसके बदन के अभी वो चली जाती है कुछ व्यथा उसको मालूम ही नहीं है वो उसको मालूम है कि चलते जाना है hmm. नदी को बहना ही है समुंदर से मिलना है वो समुंदर से मिलने के लिए अब जो नदी है वो थोड़ी सी स्थिर होती जा रही है है, अब समंदर आने वाला है और अभी सब अच्छा है जह, जहाँ तक भगवान ने इतना देना था दुख बहुत दुख की पर्याप हो गई है पर्या हो गई है और अब अगर अब मुझे कुछ दुख देगा अनजान के मेरे चार बच्चे हैं अभी मेरे दो पोता पोती हैं लड़का है और बहू है hmm. लड़का मेरा बैकबोन है वो मुझे जवान रखता है mm -hmm. वो मेरे हर तरफ मतलब देखता रहता है मेरे तरफ के माँ ने साड़ी कौन सी पहनी है माँ ने बंगड़ी कौन सी पहनी है कान में क्या डाला है बाल कैसे बनाए हैं मेकअप किया है कि नहीं वो बोलता है कि उसके एक बात बताती हूँ कि मैं थोड़े से सिक्सटीज़ में थोड़ा मैं बुढ़ी हो गई ऐसा करना मैंने शुरू कर दिया था mm. त्यावेळेला त्यानं सांगितलं मला आई जेव्हापासून मी म्हणजे होश सांभाळला आहे माझा होश मला सांभाळला आहे तेव्हापासून मी तुला कडक बाई बघितलेली uh. आहे कडक तू सकाळी तयार व्हायचीस आणि सगळ्यांना काठीवर ठेवायचीस hmm. तशीच तू आता राहिली पाहिजेस जर तू वाकलीस आणि म्हणालीस तू म्हातारी झाली मी घर सोडून जाईन मी yeah. तुला सोडून जाईन आणि मी घर सोडेन कारण मला तुला असं बघायचं नाहीये म्हातारी झालेली मला वाटतं त्याच्यामुळंच मी अजून अजून स्ट्रॉक झाले अजून मी हे काम करते आणि अजून मला स्वयंपाकात तो छान छान बोलतो आणि खातो त्यामुळे मी स्वयंपाकात पण अजून हे सगळ्या कामामध्ये त्याचा मला खूपच हे माझी सून पण फार चांगली आहे अशा सुना सगळ्याच बायकांना मिळू असं मी सांगते त्यामुळे माझा हा संसार आहे एवढा एवढा संसार आहे की त्याच्यामध्ये देवानं आता काही जरी घोटाळा केला तर माझा तो शेवट असणार आणि खूप खूप आयुष्य बघितलं खूप गरिबी बघितली खूप पैसा बघितला खूप जेवर बघितले साड्या बघितल्या आता मला असं वाटतं की सगळं घरामध्ये बघते आणि असं विचार करते की हे काय होणार मला लादरोचा शौक आहे लादरोच्या मूर्त्या माझ्याकडे आहेत hmm. लादरो माझ्यानंतर याला कोण काय कोण ह्याला hmm. हे कोण मी या खुर्चीवर बसलेली आहे ही माझी खुर्ची आहे अशी मी म्हणते खुर्ची मला म्हणत नाही मी तुझी आहे hmm. मी तुझी नाही जो बसेल त्याची hmm. असा विचार आजकाल बनत येतो आणि असं वाटतं की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण असंच उभं राहायचं पण आता जायचं आहे वा wow. या अनुषंगाने शेवटाकडे जाताना एक प्रश्न विचारतो तो विचारण्यापूर्वी आपल्यापैकी कोणीही दोनच जणं एक महिला एक पुरुष तुमच्या मनातला एखादा प्रश्न असेल तर आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी माझे बरेच बाजूला ठेवून तुम्हाला विचारतो आहे एक एक प्रश्न तुम्ही विचारायला हरकत नाही अशा त्यांची पण इच्छा आहे की रसिकांमधनं एक प्रातिनिधिक प्रश्न यावा बोला हां काय ऐकायचे नक्कल कोणाची नक्कल करू तुमच्या आवडीच्या कोणाची तुम्ही उत्तम नक्कल करता तर तुमच्या आवडीच्या कोणाची करायची मग अशी बाबूजींची छान केली दिदींची चांगली केली तशी अजून एखादी कोणाची तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीची जी तुमच्या मनामध्ये छान उतरली आहे व्यक्ती नाही दुसरा कोणाचा हा बोला परत जन्म मिळाला तर तुम्हाला अशात व्हायला आवडेल का हो मला अशा व्हायला आवडेल या जन्मात माझ्या राहिलेल्या गोष्टी मी त्या जन्मात नेमकी पुऱ्या करेन काय सांगा शिक्षण शिक्षण मला कमी मिळालं Hmm. त्यामुळं मी ज्या फॉरेनच्या मार्केटमध्ये मी गेले असते ती गेली नाही आणि मला असं वाटतं की आपलं गाणं फॉरेनला मी नेलं असतं आणि खूप हिट झालं असतं पण तुम्ही आणि त्यानंतर खूप गोष्टी अशा करायच्या करा अशा करा वाटल्या वाटत आहेत की आपण हे केलं नाही आपण ते केलं नाही त्या सगळ्या गोष्टी त्या जन्मामध्ये मी जाऊन पुऱ्या करीन लग्न करणार नाही पण पण प्रेम हा तुमच्या अगदी मनातला भाव आहे ना खरा गाण्यातनं उतरतो माणसाशी वागण्यातनं उतरतो माणसं जोडण्यातनं उतरतो प्रेम सगळीकडे आहे प्रेम भाऊ बहीण आई कुठलाही नातं घ्या प्रेमाशिवाय होत नाही हे मला प्रेम करतायत म्हणून मी आजपर्यंत आहे हे पंच्याहत्तर व पंच्याहत्तर वर्ष पंच... मला तुम्ही ऐकतात म्हणजे गेली लहानपण नाही पण तुम्ही मला किती वर्ष ऐकतायत आणि तुम तुमचे म्हणजे आई वडील मुलं सगळी मला ऐकतायत आणि सगळे मला प्रेम करत आहेत असं कोणी आयुष्यामध्ये बघितलं नसेल मला नाही वाटत असं कोणी बघितलेलं आहे का इतक्या वेळापर्यंत तसंच प्रेम करणं हे फक्त पार्लेकर मंडळींना केलं आहे आणि शेवटचा प्रश्न आत्मचरित्र लिहिणार होतात त्याचं काय झालं कम्प्लीट आहे <laughs> कम्प्लीट आहे पण काही काही वेळेला असं राहत राहून जातं मनातल्या मनात काय परत लिहायला बसते परत लिहायला बसते पुढच्या असले तर वाढदिवसाला प्रसिद्ध करी हो तुमचा इतका आम्हाला कायम अशादाही वाटणारा आमच्यामध्ये जोश आणणारा असा स्वभाव सगळा आणि वागणं आहे तुम्ही आजच्या गप्पांमध्ये दोन तीनदा जे काय आता उरलं असेल ते जर असेल तर असं का म्हणत आहे खणखणीत आहात तुम्ही अजूनही उत्तम बोलताय उत्तम गात आहे का असं म्हणत आहे मी हे सगळ्यांच्या वतीनं निषेध पर विचारतोय yes, हा <laughs> 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 मी तुम्हाला सांगितलं ना की परवा बोलले होते मी की अशीच मी आज अजून पाच वर्ष गाईन अशीच मी गात होते स्टेजवर अशीच पाच वर्ष गाईन पुढं मग त्याचं तसगळ आलो पण असं कधीतरी वाटतं मनाला असं वाटतं मनाला की कधीतरी की आहे काहीतरी आपल्याला जायचं आहे जायचं आहे आपल्याला असं कधीतरी वाटतं कधीतरी असं वाटतं की नाही नाही आपण जगणार आहोत खूप पण आपल्या हातात काहीच नसतं हे पण त्याच्याबरोबर बरोबर आहे काहीच नसतं माझी मुलगी किती लवकर गेली माझा मुलगा किती लवकर गेला किती दुःख असेल मला कसं दुःख मी पसवलं असेल तुम्हाला कल्पना येणार नाही की मुलगी डो गोळी मारून मरून जाते शक्य नाही तू सोसणं शक्य नाही पण मी ते सहन केलेलं आहे आणि असं बघ असं जीवनाकडं बघताना असं वाटतं बळून बघितलं की असं वाटतं की अरे अरे किती किती आघात देवा तू किती आघात करशील माझ्यावर आणि किती करणार आहेस तू आणि काय काय केलं का म्हणून करतोस तू काय केलं मी फक्त गाले लग्न केलं मानासारखं नाही जमलं परत लग्न केलं चाललेलं होतं आयुष्य मी गा मी कुणाचं काही वाईट केलं नाही मी कुणाच्याही व्याच्यात भानगडीत पडले नाही कुणाचं पैसा खाल्ला नाही कुणा काय नाही मग का कशाबद्दल इतकी दुःख का देतं त्याबरोबर सुखा सुखही देतो हे तुम्ही सगळे आला आहात किती सुख आहे माझं या वेळेला तुम्हाला इतक्या लोकांना भरभरून बघते मी तुम्ही टाळ्या बाजवता तुम्ही हसता बोलता सगळं खूप आनंद आहे अशे सारखे इतके मोठे माणूस माझ्या प्रोग्रामला बसलेले आहेत हाच आनंद आहे हा या आनंदासाठीच कलाकार या आनंदावर जगत असतो आणि त्यातला कलाकार जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत मी जिवंत आहे समजा सर्व या रसिकांच्या वतीनं आणि हे औपचारिक नाही म्हणत आहे तुम्ही पंच्याऐंशी ओलांडत असताना आत्ता ज्या पद्धतीनं गद्य पद्य दोन्ही सादर करत आहे आणि ज्या पॉझिटिव्ह बोलतात त्यामुळे आम्हा सगळ्यांच्या वतीनं आम्हाला खात्री आहे की तुम्ही शतायुषी व्हाल तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुम्हा सगळ्यांच्या वतीनं त्यांना प्रणाम